तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे पाहू शकता खाली खालील प्रमाणात जे खाली छाटलेलं आहे आपण, त्याला किती प्रमाणात म्हणजे पाला फुटलेला आहे. एका झाडाला जवळजवळ 10 ते 12 बाजूनी फुट्या फुटतात. त्यामुळं आणि महत्वाचं म्हणजे खालून छाटण्याचा उपयोग आपल्याला असा होतो की आपलं लक्ष पाला कापताना खाली राहतं, की जेणेकरून आपल्याला इचुकाट्याची वगैरे भीती राहत नाही. आणि जे लोक म्हणतात की वरून कापलं पाहिजे वरून कापलं पाहिजे, तर वरून कापल्यानंतर आपण खाली लक्ष देऊ शकत नाही गवतात. आणि गवतात लक्ष नाही दिलं तर इचुकाट्याची भीती राहते. त्यामुळं कधीबी पाला खालून कापला पाहिजे. आणि जेणेकरून खालून कापला तर आपण ह्या मधी जी जागा शिल्लक राहते ह्याच्यामध्ये जे पीक करेल त्याला त्याचा सूर्यप्रकाश मिळून जातो. जर तुम्ही वरच्या उंचीवरून कापलं तर मधल्या पिकाला सूर्यप्रकाश मिळत नाही. जेणे की आता आपण बघा, एक सध्या एक सार आपण कांडी गवत लावलेला आहे मधी, हे पाहू शकता तुम्ही. अजून आपल्याला बरेच काही लावायचं, पण आपल्याला पाणी नसल्यामुळे आपण काय बाकीचं लावलेलं नाही. तर जेणेकरून खालून कापलं की आपल्याला मधली जागा वापरता येते आणि दुहेरी फायदा घेता येतो. आता तुम्हाला वरची उंची झालेली दाखवतो की जे वरून कापलेलं ते कसं झालंय. आता तुम्ही बघू शकता की हे वरून कापलेलं आहे. बघा ह्याला काय होतंय की कमी प्रमाणामध्ये पाल्याचं उत्पन्न तयार होतं. म्हणजे जेणेकरून की एकच झाड आहे, हे बघा एका झाडाला एकच कांडीवर आलेलं आहे आणि ते एकाच कांडीला फक्त 4-5 फुटे फुटलेले आहेत. ते ज्या झाड ती की आपण ज्यावेळेस झाड अक्क खालून कट करतो त्यावेळेस खाली झाडाला एका बाजूला चौभोवत म्हणजे गोल राऊंडमध्ये फुट्या फुटतात. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला अवश्य मला कळवा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे एकटे जत्रा व्यवसाय 17. मित्रांनो, कुठलाही व्यवसाय छोटा नसतो आणि व्यवसायापेक्षा पैसा कुठल्याही दुसऱ्या गोष्टीत मोठा नसतो. धन्यवाद.